लॉकडाउन का कड़ाई से पालन करने नागरिकों ने सहयोग दिया, तो वहीं कई स्थानों पर नियम का उल्लंघन करने वालों पर कार्रवाई की गई। शहर में बढ़ते कोरोना संक्रमितों की संख्या के कारण नागरिकों की सुरक्षा और कोरोना की चेन तोड़ने के लिए जिला प्रशासन ने 17 जुलाई से 21 जुलाई तक 4 दिन का कड़ा लॉकडाउन घोषित किया है। चंद्रपुर शहर, ऊर्जानगर और दुर्गापुर ग्राम पंचायत क्षेत्र में 17 से 26 तक कड़क लॉकडाउन रहेगा। इसी के चलते दुर्गापुर और ऊर्जानगर इलाके में कड़क लॉकडाउन दिखाई दिया, तो वहीं शहर के कई इलाके, रास्ते, बाजार, चौराहे में भी सन्नाटा नजर आया। 17 जुलाई से लॉकडाउन घोषित होने बाद इस लॉकडाउन का कड़ाई से पालन कर नागरिकों ने खासा सहयोग दिया, लेकिन कई स्थान नागरिकों ने नियम का पालन नहीं करने पर उन पर कार्रवाई भी की गई। इस संदर्भ में विस्तृत रूप से जानकारी देते हुए जिलाधिकारी डॉ. कुणाल खेमनार ने नागरिकों से सार्वजनिक सुरक्षा, सार्वजनिक आरोग्य की दृष्टि से नियम का पालन करे ऐसा आह्वान किया। आपण ज्या ज्या ठिकाणी रुग्णांची संख्या वाढलेली आहे अशा ठिकाणी आतापर्यंत लॉकडाऊन घोषित केलेला आहे। जिल्ह्यामध्ये एकत्र संपूर्ण जिल्ह्यामध्ये लॉकडाऊन न करता ज्या ठिकाणी एखाद्या विशिष्ट परिसरामध्ये रुग्णांची संख्या वाढलेली आहे ह्या ठिकाणीच आपण लॉकडाऊन करत आहोत। त्यामुळे रुग्णांची संख्या अचानक मोठ्या गतीने वाढू नये ह्या दृष्टीने आपण हे लॉकडाऊन करत आहोत आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर रुग्ण शोधणे, रुग्णांचं टेस्ट करून घेणे आणि जे रुग्ण बाधित आहेत त्या रुग्णांना आयसोलेट करणे म्हणजेच हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेणे ही आपली त्रिसूत्री यामागे आहे। आपण जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर टेस्टिंग करून घेत आहोत आणि आपल्याकडे पहिला रुग्ण जो होता तो आपल्याला 2 मे ह्या रोजी सापडला होता, तेव्हापासून आपलं टेस्टिंग खऱ्या अर्थाने आपण मोठ्या प्रमाणावर टेस्टिंग सुरू केलेलं आहे। आतापर्यंत चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आजच्या तारखेपर्यंत 10,610 इतक्या लोकांचे आपण स्वॅब घेतलेले आहेत आणि त्यांचं टेस्टिंग केलेलं आहे। त्यामुळे आपल्याकडे प्रति दशलक्ष 4,243 इतक्या टेस्टची नोंद झालेली आहे आणि तो आकडा आपण दिवसेंदिवस वाढत आहे। कुठल्याही जिल्ह्यामध्ये किंवा परिसरामध्ये कोरोना रुग्णांची संख्या किती आहे हे पॉझिटिव्हिटी रेट याच्यावरून डिसाईड केलं जातं, म्हणजेच 100 पैकी किती टेस्ट पॉझिटिव्ह येतात यावरून हे निश्चित होतं की आपल्या एकूण लोकसंख्येमध्ये किती प्रमाणामध्ये कोरोनाचे रुग्ण असण्याची शक्यता आहे। आपल्याकडे जिल्ह्यामध्ये आतापर्यंत जो पॉझिटिव्हिटी रेट आहे तो सध्या 2% इतका आहे, म्हणजेच आपल्याकडे 100 पैकी 2 रुग्ण पॉझिटिव्ह साधारणतः सध्या येत आहे। राज्यामध्ये हा जो रेशो आहे तो 20% आहे आणि जो आपला राष्ट्रीय सरासरी आहे ती 7% आहे। त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जर आपण बघितलं तर अद्यापही लोकसंख्येमध्ये कोरोना रुग्णांचं प्रमाण हे कमी आहे आणि त्यामुळेच ही परिस्थिती अतिशय चांगल्या पद्धतीने नियंत्रणामध्ये आहे असं मला या ठिकाणी नमूद करावंसं वाटतं दिलेलं आहे। त्यामध्ये नागरिकांनी चांगल्या प्रमाणामध्ये सर्व नियमांचं पालन केलेलं आहे आणि याला चांगला प्रतिसाद आपल्याकडे दिल्यामुळेच जिल्ह्यामध्ये सध्या कोरोना स्थिती ही नियंत्रणामध्ये आहे। मात्र काही ठिकाणी नागरिकांनी विविध कायद्यांचं पालन न केल्यामुळे आपल्याला आतापर्यंत 466 वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे त्यामध्ये पोलिसांकडून दाखल झालेले आहेत, 58 लोकांना याच्यामध्ये अटक देखील झालेली आहे, 31,68,000 इतका दंड देखील विविध कायद्यांखाली नोंद रिकवर केलेला आहे, 1,878 वाहनं देखील आपण विविध गुन्ह्यांमध्ये जप्त केलेली आहे। त्यामुळे नागरिकांना आवाहन करण्यात येते की आपण सार्वजनिक सुरक्षा आणि सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने या सर्व नियमांचं पालन करावं, आपण सुरक्षित राहावं जेणेकरून आपलं कुटुंब आणि आपल्या अवतीभोवतीचा समाज हा देखील सुरक्षित राहील।